समर्थ फर्निचर अँड मॉल, प्रत्येक राजकुमारीसाठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर। खास लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। 22 नोव्हेंबर 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये बुकिंग करणाऱ्या 2 भाग्यवान जोडप्यांना दुबई ट्रिप अगदी मोफत। पत्ता शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले। संपर्क 98569664663 आणि 92 84 25 76 19। वासुदेव आला तो वासुदेव आला, रामाच्या पारी हरी नाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला, ही कानाला गोड वाटणारी ओवी पूर्वीच्या काळी भल्या पहाटे ऐकायला मिळायची। ती आताही कानावर पडली तरी पूर्वीचे दिवस आठवले जातात। वासुदेव हा संप्रदाय आता दुर्लभ झालाय, हा संप्रदाय लुप्त होतो की काय अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जाते। सूर्य उगवण्यापूर्वी येणारे हे वासुदेव आता सूर्य उगवल्यावर बघायला मिळतात, कारण पूर्वी सुवासिनी पहाटे उठून घरातील कामाला सुरुवात करायच्या आणि शेतकरी शेतमजूर हे पहाटे उठून शेतामध्ये काम करायला जायचे। वासुदेव आले म्हणजे लोक जागे झालेले असल्यामुळं त्यांना भरपूर अन्नधान्य दान म्हणून मिळायचं। हल्ली लोक पहाटे उठत नाहीत, सकाळी उशिरा उठतात आणि दानही कमी प्रमाणात मिळतं, त्यामुळं वासुदेव आता सकाळी येतात। त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा हा प्रश्न गंभीर झालाय। या वासुदेवांनी त्यांची व्यथा सी न्यूज मराठीशी दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली आहे। वासुदेव ह्या रावळी तालुक्यामध्ये फेरीला आले, तर वासुदेव म्हणजे हे पूर्वीचे शिवरायापासून लोकशाही कला आहे आणि कला म्हणजे ही आयुष्यभर टिकली पाहिजे। वासुदेव म्हणजे एक सांप्रदायिक व्यक्ती आहे, ज्याला वाटेल ते काही श्रीदानी देतात। तर वासुदेवाचा अभंग भजन कीर्तन दारू दारू जाणार पाठ लोकाला उठवणार हे सर्व महाराष्ट्राची जी कला आहे हे कलेला महत्व राहावं। वासुदेव म्हणजे एक सर्वात मोठा संत, जसे भागवतात ज्ञानेश्वर महाराजांनी कृतिवी नेण्याची लिहून ठेवली अशीच सर्व जे आहे वासुदेवाची कृती ही टिकाऊ। त्याच्यानंतर ही कला टिकवली आपली मुंगी पैठण एकनाथ महाराजांनी, त्याच्यानंतर ही कला भव्य काळात वासुदेवांनी चालू केली परत कुठंतरी राहावं म्हणून। तर वासुदेव म्हणजे एक सांप्रदायिक व्यक्ती, जे श्रद्धा असेल ते लोक देतात, ज्याला वाटेल ते अनुदान धर्मदान दक्षिणा ज्याची ज्याची इच्छा असते देणे घेण्याची। तर आम्ही कुणाला काही मागत नाही, कुणाच्या घरी जात नाही, ज्याची इच्छा वाटेल ते देतात। ते शिवरायापासून जे आपली परता राहिलेली ही परता अजून टिकाव, कलेला महत्व राहो, लोकांनी जनजागृती कलेला किंमत द्यावं आणि वासुदेवाचं ह्या गावात जी आलेली फेरी आहे काही आम्ही भजन कीर्तन म्हणतो, ज्याला वाटेल त्याची इच्छा असेल आलेला रोग आहे हे बी निघून जावं असा आयुष्यभर कले राहो एवढी आमची प्रयत्न आहे आणि सरकारला बी प्रयत्न आहे की लक्ष राहो ही कला टिकव एवढी मदत फक्त कधी ना कधी सरकारने करावं। पूर्वीचे जे वासुदेव होते 20-25 वर्षापूर्वी समजा ते पहाटे फिरायचे, फेरी पहाटे असायची। आता मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे पाहतो 1-2 वेळेला की एखाद्या वर्षी तुमच्यासारखी येतात, तर ते सकाळी येतात, याचं काय कारण सांगा? पहाटे आणि सकाळचं आता जसं लोकशाही असेल तसंच फिरावं लागतं, जसं लोकशाही असेल जसं वातावरण असेल तसंच फिरावं लागतं। पहिला पहाटेचा नियम म्हणजे तो पहाटे फार आनंदाचा होता, आता ते आनंदाचा आहे फक्त कसं आहे थोडं बदललं जरा चेंज झाल्यामुळे आम्ही बी जरा थोडं आपलं पूर्वीचे लोक पहाटे उठायचे हो आता जे तसं उठत नाही, आता फक्त कसं थोडं कालावधीने सर्व बदलत राहिल्यामुळे तसं थोडं थोडं बदलत राहिलं। तसं काही नाही आम्ही पहाटे पी यायला काही नाही, पी कसं येऊन काही ते अनुदान मिळलं पाहिजे। पहिले लोक कसे पहाटे उठायचे अनुदान करायचे, आता पहाटेच
वेगळा काळ होता सत्ययुग होता हे थोडं जरा काळ वेगळा आहे पण वातावरणानुसारच पुढली गोष्ट ते म्हणतात ना फिरणारे कमी का झाले देणारे कमी म्हणून फिरणारे कमी झाले असा विषय थोडा झाला. आता ही तुमची जमात आहे समजा तर ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार सरकारने याला काही मदत करायला हवी का? नाही फिरणारे अजून सुद्धा भरपूर आहे लोक तिथे देणारे कमी तुम्हाला सांगितलं की देणारे कमी सरकार उठणार नाही प्रथा ही चालूच राहणार आहे प्रथा बुटणार नाही हे इथपर्यंत पण आलं इथनपूर्व पण हे टिकतच राहणार आहे फक्त आमचा मी मार्ग फक्त टिकत राहणार वासुदेवांचा फक्त हे लोकांना फक्त दिसत राहिलं पाहिजे ह्यासाठी फक्त. आता समजा तुमचा उदरनिर्वाह जर याच्यावर असेल आणि ते जर पूर्ण तुमचा होत नसेल तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही ते चालू कसं ठेवणार? आता शेवटी आता वासुदेवाला तर दुसरा मार्ग नाही जे आहे हे तर करावंच लागणार हे सोडून दुसरं काय आम्हाला मार्ग नाही आम्हाला काम धोय असलं काहीच नाही फक्त आपली संस्कृती फक्त आपण टिकवायची फक्त त्याच्यात फक्त लोकांनी फक्त मान फक्त द्यावं जे काही अनुदान आहे फक्त हे करावं एवढीच फक्त विनंती. मला काही सांगितलं तर कसं आम्ही भरपूर म्हणजे प्रयत्न केले अशा गोष्टीबद्दल पण काही नाही होत त्याच्यामध्ये होत नाही तुमची कुठे दखल घेतली जात नाही. आपला आपण मार्ग जे आपला संस्कृती जे आहे ना हिंदू धर्माची फक्त टिकवत राहायची आपला अभंग एवढंच फक्त आपलं दुसरं काही नाही. याच्यात अजून बदल झाला सरकारने तर चांगलंच होईल अजून लोक कला राहील जे काही बा पूर्वीची कला होती जे पहिले काही लोक दिसायचे ते अजून दिसतील अजून सुद्धा लोकांना सरकारकडून अपेक्षा आहे सरकारकडून अनुदान मिळावं जनतेकडून जे काही अनुदान धर्म हे बी मिळावं एवढी आमची विनंती. सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी. दानो झाले वासुदेवाला दानो पाऊले रामाच्या वेळेला दानो झाले पंढरी नाथाला दान होते अशा वेळेला दान करावे वासुदेवाला.